तर मारा लोक विरोध लोक तर म्हणा आता जवळ आलं इलेक्शन क्वाटरी साठी कोंबडी साठी साहेब 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 भिकारी का तळे जाता का साहेबांचं दादा स्वतःचे काम धंदो सोडलं शिक्षण सोडलं आणि ज्यांची झेंडी घेऊन तुम्ही फिरता ना तेच कधी खाली झेंडा गवर दांडा घालून तुमच्या प्यानगडत घालते ते सुधरायचं नाही तुम्हाला सुधरून झेंडे फिरवा जरा आणि व्हायचं आहे ना तर मावळा हा कार्यकर्ता नको कार्यकर्ते लय झाले मला जरम मावळ्यांचे कुणाला पण आदर्श हे बघा मला असं म्हणत नाही की तुम्ही राजकारण करू नका तुम्ही पिक्चर बघू नका तुम्ही गाणी ऐकू नका सगळं काय मोरांनो वय येतोपर्यंत सगळं करून घ्यायचं जिने के हे चार दिन बाकी हे व्याकार दिन मारायचं ना जेवण येतावर सगळं करा मला माझ्या मैत्रिणी म्हणतात तुला नाही अक्कल आम्हाला तरी जगू द्यायचं तू येत बसली हरी हरी करी आणि तिथं जाऊन आम्हाला म्हणते अजून हॉर्न करून अक्कल आहे का तुला स्वतः जर अरे स्कूटीवर बिटीवर फिरायचं थोडं इकडून हाणायचं थोडं तिकडून हाणायचं थोडं इकडं बघायचं हे दिलं सोडून लागली ठरी ठर कमर बाजून करायला आणि तिथं जाऊन आम्हाला फोन म्हणते तुझ्यामुळे आमच्या माझ्या पण त्या तिच्यासारखी हो आता काय तिच्यासारखी हो महाराज तुझं तुझं करायचं आम्हाला सांगितलं जातो मग म्हणून सांगते काय करायचं ती करायला नाही खरंच माझी विनंती आहे करू नका असं नाही कोण करत नाही सगळे करतात तर आम्हाला गाणी पाठताय का अरे हाय आम्हाला पिक्चर माहित नाहीत का आम्ही काही संत आहे का अर्थात नाही सगळं करायचं राजांनो पण लिमिट क्रॉस करू नका मर्यादा ओलांडू नका तुम्ही मर्यादा ओलांडू तुम्ही त्यांना मनोरंजन अर्थात ते मनोरंजनाच्या लायकीचं आहे परंतु ते आदर्श मानायच्या लायकीचं नाही हे कायम लक्षात ठेवा आदर्श फक्त संतांना भगवंतांना आणि देवाला मानू शकतो कधीच आपल्या बाबांचा टीपी कुठल्या पुढाऱ्याचा कुठल्या भ्रष्टाचाराचा कुठल्या पैशावाल्या लाचाराचा कुठल्या हिरो हिरोंचा नसला पाहिजे आपल्या मोबाईलचा डीपी ज्ञानोपारा आहे तो कोवरे छत्रपती शिवराय शंभूराज आहे दादा नाहीच कुणाचं पटलं तुला स्वतःच्या बापाचा डीपी ठेव रक्ताचं पाणी करून पोचलाय त्याला तुला डीपी भरायचा पात्र कसं करा मर्यादा खरंच लिमिट क्रॉस करू नका तुम्ही लिमिट क्रॉस केली तुम्ही दारू पिऊन घडत गेली चांगलं तुम्ही गर्लफ्रेंडला घेऊन गड्यावर गेला लिमिट नाही क्रॉस केली तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तिला काय इतिहास सांगितला रे मग ही जागा आपल्या बापाची इष्टेत होती का सांगा बापा आपल्या नावावर गेलता तुम्हाला माहित आहे मावळ्यांनी यासाठी किती देह माहित आहे का तुम्हाला माहित असून फायदा नाही जाणीव नाही रे जाणीव ठेवा कदर करा तोंड मंडळी सळसळता रक्त तोपर्यंत आदर करा लाज वाटते गड किल्ल्यावर गेलं की नाही असा दिल काढी तो त्या दिलात बाण क्यो बाण तुला घातला पाहिजे मला एखादा पोरगा दिसावाच राव नाही त्याला मी बाण घातला तर नाव ठेवा आणि त्या बाणावर ठेवतो सुशील वसे सुशीला तिला घाल सुनीला निप्य ठेव तिला तुमची म्हणजे तुम्ही काय म्हणून काय म्हणून तुम्ही हे करता मला कळत नाही एवढं प्रेम तुमचं होतो आलंय तर कॉलेजच्या संडास बाथरूम मध्ये लिहा ना गडकिले काय म्हणजे कशामुळे माझ्या राजाच म्हणजे मला इतकं कधी कधी वाईट वाटतं जे बिचारे आपल्यासाठी मेले ना ते बिचारे वर बसून विचार करीत असत्या यहां कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए भगत सिंह सुखदेव भी सोच रहे होंगे हम भी मरे कि हराम जादो के लिए खरंय म्हणा 500,000 मतदान करण्याला जातीला इतिहास कुठं सांगत ह्यांना कसं माझी गाडी माझी वाडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बैठकी कसं साडी तुझी दाढी झालं ते पण माझी पिढी येतो रे आपल्याला देव देश काही घेणं नाही दादा अरे आम्ही पैसा पाहिजे गावात असा सरपंच घेणं ज्याला सही सुद्धा येईल ना तुमच्यातला चांगला आहे दुसरीकडला सांगत महाराज तो बिचारा आमच्या मारू मारू घ्यायला मास्तर म्हणला सरपंच झेंडा बदला सरपंचाला राष्ट्रगीत पाठणे की ह्या करून राहिलं मास्तर म्हणलं सरपंच झेंड्याची दुरी वाढा सरपंच देशप्रेमी नव्हता दिशी प्रेमी होता सरपंचाने अशी दुरी वाढली झेंडा खाली सरपंच वर गेला मग तुमच्या काही दोन गेलते कुठ काशीला इलेक्शनच्या टायमिंगला तुम्ही दिसत नाही दादा अरे माझी विनंती आहे म्हणून बदला पायाला हात लावून सांगते म्हणून बदला इथून पुढे गावाचा तिरंगा कधीच कुठल्या पदाधिकाऱ्याच्या पैशावाल्याच्या लाचाराच्या हातात फडकवायचा आहे गावाचा तिरंगा त्या कुटुंबाच्या हातात फडकवायच्या कुटुंबातला पडदा आर्मीत आहे तिरंग्याची चार त्या कुटुंबाला हातवर झेंडा आहे ना त्याच्यासाठी काय गमवावं लागतं ना हे त्या आईला विचारा जिने पोटचा घोडा दिला त्या बाबाला विचारा जिने म्हातारपणाची काठी दिली त्या बायकोला विचारा जिने कपाळीचं कुंकू पुसलं त्या लेकरांना विचारा बापाच्या हातात धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सिंहर उभा होता पण कौतुक वाटतं दोन चार पोरं बोटावर मोजणे इतकी वाईट सोडली ना कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सत्यामध्ये पंक्ती काढायला असतात आणि कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कितना टाळ गुणवा असतात कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या हिमतीवर बायबापाला थाटात जगावतात
आणि कौतुक वाटतं त्या पोऱ्यांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचं पुतळा करतात. कौतुक वाटतं बघा. वाईट वाटतं त्या पोरांचं ज्यांच्या टीपीला शाहरुख खान सलमान खान कॅटरीना कैफ करी नका पोरं असतात. तुम्हाला काय वाटतं पैसा कमवायचा अवघड आहे? अर्थात नाही. अनितीने वागलात, अधर्माने वागलात, असत्याने वागलात की पाहिजे तेवढा पैसा येतोय. फक्त पैसा कुठं खर्च करावा याची अक्कल पाहिजे, नाही तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती. कळलं त्यालाच कळलं. त्याच्या बापाकडे पैसा कमी नव्हता पण पोराला अक्कल नव्हती कुठं खर्च करावा. म्हणून बापाची बी गेली, पोराची बी गेली. आणि वाईट काय तर इट इज माय आयडल. आमच्या पोरांचे आदर्श आहेत ते. माझा बाप शेतामध्ये घाम घालून कष्ट करून पैसा कमावतो आणि हा कमवलेला पैसा आणि त्यांच्या पिक्चर बघायला खर्च करतो. करू नका, ज्या डोळ्यांना दिसतंय त्याचा तरी विचार करा. तुम्हाला माहित आहे पैसा कमवायचा आहे पण डोळ्यांना दिसतंय ते कुठून यायला हवाय. लाभ जे दिसत ते त्याचा विचार करूच नका. पण तुका म्हणे कैसे आणले हे जना गेले विसरू ना नका. डोळे थोडे भरून राहतो, डोळे उघडा. तुम्हाला माहित आहे ना हे जाणार आहे? माहित नाही असं आहे का? माहित आहे. तरी सुद्धा जर तुम्ही आम्ही धर्मात तशा मार्गी लागत नसाल तर ते आंधळ्याचं काम आहे ना बाबा. मग आंधळ्यासारखे वागू नका, थोडे डोळे उघडा. तुम्हा आम्हाला माहित आहे की घाई आहे. महाराज आम्हाला माहित आहे दानशूर करणं गाडी करत होते. गाडी करताना भिकारी आला, काय द्यावं? सोन्याच्या वाटीतलं पाणी फेकून दिलं, सोन्याची वाटी भिकाऱ्याच्या हातात दिली. दिसतंय वारकाने विचारलं तुम्ही दानी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, पण मलाही माहित आहे दानाचे काही नियम आहेत. दानाचा सगळ्यात मोठा नियम मी तुम्हाला सांगते, दान त्याला करा ज्याला गरज. माजलेल्या लोकांना दान करायचं. महाराज लोकांना सुद्धा नाही म्हणायचं नाही, चहाच घ्यान, दुधच घ्यान, थोडं एक्स्ट्राच घ्यान, नाही ड्राय फ्रुट्सच घ्या, पाकिट घेता येते काय कमी नाही झालं. नाही तर खाल्लं मरण तिकडे जालन्याला, नाही मिळाला जालन्याला खपन त्याच्या घरी. महाराज बरं का, त्याला काय सुद्धा कमी. साधा वारकरी ज्याचं धोतर फाटलंय, शर्ट मळालाय, ज्याला गरज आहे त्याची भूक भागवा. तुम्ही पंक्ती गाठल्या, तुम्ही दान केलं, पण तुमचं प्रेस्टिज वाढावं म्हणून तुम्ही अशा लोकांना जेवायला बोलवलं जे रोज सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवतात. का तर तुमचं नाव मोठं व्हायला पाहिजे. मग तुम्ही जिल्हा परिषद सदस्य बोलवले, आमदार बोलवले, खासदार बोलवले, सभासद बोलवले, चेअरमन बोलवले, सगळे बोलवले. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला आशीर्वाद भेटले, त्यांनी तुमचाच वाद खाल्ला, तुमचीच माप काढली. मग गावातली अशी कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतोय, ज्यांच्या लेकराबाळांना गोडधोड मिळत नाही, ज्यांचं पोट त्यांच्या हातावर आहे आणि त्यांना खाऊ घालून बघा पांडुरंगाच्या चरणाशी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. दान त्याला करा ज्याला गरज आहे. कुणालाही ज्याच्याकडे आहे त्याला काय देता? ज्याच्याकडे नाही त्याला आणि देताना बोंबळू नका. न खोळता द्या. तुम्हाला लई सवय व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, लोकांनी वाहवाहा करावं याच्यासाठी कधी जगायचं नाही. भगवंताने कौतुक करावं याच्यासाठी कोणी जगायचं, कारण ते महत्वाचं आहे. तर ह्याच हरी तर सत्याने आचरणाने वा प्रामाणिक राहा. कोरोनाच्या काळात लोक इतके प्रामाणिक राहिले की त्यांच्या प्रामाणिकपणाकडे बघून माझ्या डोळ्यात पाणी झालं. महाराज म्हातारा पॉझिटिव्ह नव्हता तरी केला का तर 3.5 लाख भेटत होते, एवढे प्रामाणिक होते लोक. आणि एवढे प्रामाणिक लोक मी कोरोनात बघितली, 10 रुपयाचा मास्क 20 रुपयाला इकला. इकला का नाही? अभय तर म्हणा आम्ही लढते, तुम्ही कपडे तसा म्हणा. 10 रुपयाचा मास्क 20 ला इकला. इकला का नाही माय? 50 सॅनिटायझर 100 ला इकला. हा किराणा दुकानदार सुद्धा लई अडेवाडी करीत होत. 5 रुपयाचा पार्ले जी पण 20 ला दिला. माय भेटत नाही ग काय तिथपर्यंत हे बघाय महाराजांनी असं सगळ्याच गोष्टी. हिवाळी उडी ही वाढ होती, सगळंच वाढवलं महाराज. कमी काही केलं? लोक लई येडे महाराज, लई लोकांना. मला नवल वाटतं दादा, तुम्ही कधी मॉलमध्ये गेलात किंवा कधी एखाद्या शहराच्या ठिकाणी गेलात ना? मकाचं का निसो मकाचं तुला स्वीट कॉर्नर म्हणतात इंग्लिशमध्ये. ते स्वीट कॉर्नर जर तुम्हाला खायचं असेल ना दादा, तर ते मॉलमध्ये तुम्हाला 120 रुपयाला एका कपामध्ये भेटते. किती रुपयाला? 120 रुपयाला. त्यामध्ये तो स्वीट कॉर्न फार झाला तर अर्ध कणीस, अर्ध मक्काचं कणीस येतं. त्यामध्ये मीठ तिखट टाकून दिली मिळून देतात. तिथं तुम्ही 1 रुपया सुद्धा कमी करत नाही दादा, का तर तुमचं प्रेस्टिज तिथं कमी होतं. तिथं स्टँडर्ड नाहीस, वेल एज्युकेटेड, वेल प्रोफेशनल दिसला पाहिजे. मग तुम्ही 5 रुपयाचा चिप्स होता म्हणून तिथं 100 रुपयाला घ्यायला तयार होता. 10 रुपयाचा समोसा 120 रुपयाला घेता की नाही? जे कपडे तुम्ही आम्ही इथं घेतो ना
तेच कपडे फक्त ब्रँडेड ब्रँडेड म्हणून तिथं आहे त्या आईपेक्षा जास्त आईपतीमध्ये विकले जातात. पण तुम्ही आम्ही रुपयाने काही म्हणा पण साधा शेतकरी जर तिथं बसलाय जो मेथी विकतोय टोमॅटो विकतोय बटाटे विकतोय त्याला काय रे 10 रुपये किलो 5 रुपये ना दे तुझी काय इश्चित जर ती करा 10 रुपये दिला तर हा प्रामाणिकपणा आहे आमचा. जिथं गरज नाही तिथं पैसा आम्ही खर्च करतो आणि ज्याला गरज आहे तिथं कमी 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 कमी. सोनाराच्या दुकानात गेला त्याला म्हणता भाव कमी करा आहे का तुमच्या आईपण. मग शेतकऱ्याला का म्हणता कशामुळे त्याच्या पोटावर पाय देता त्या भाजीपाल्याला बाईला नाकिन आणता रे तुम्ही दिगे थोडी कोथिंबीर कर्ज दिगे थोडी कोथिंबीर फ्री. तुला माहित आहे का त्या कोथिंबीरीसाठी किती कष्ट लागत ते. पण माझी विनंती आहे घ्यायचं नसेल तर घेऊ नका तिथं मॉलमध्येच मरा. पण जर इथं घ्यायचं असेल तर भाव कमी करू नका नीट डोळे उघडून पण वाढत करा जरा त्याच्या कष्टाचा विचार करत जा जागेवर या. चला मग मानलोय प्रामाणिका आपण एवढे प्रामाणिक लोक आहेत महाराज. मी लोकांचं सांगत नाही ते 250-300 रुपयाची वाफ घ्यायची मशीन लय झाला 250-300 रुपये पण त्या मेडिकलवाल्याकडून मला 3000 कधीच बघत महाराज. कीर्तन करायचा पैसा फुकट आहे का. अरे बेबीच्या टेकापासून बोंब बोलतो तेव्हा भेटतो आमच्या पैशावर लोकांचा लय तोळा असतो. पण जाद्या मारू द्या आम्ही तोंडावर तरी सांगतो आम्ही घेतो तोंडावर सांगतो चल घेतो. काही काही महाराज लोक म्हणतात आम्ही पैसे घेत नाही. तुम्ही पैसे घेत नाही तुम्ही पैसेवाले जवळ ठेवता तुम्हाला गरज काय पैशाची महाराज. बिना पैशाचा फट कसा होतो तेच मला कळत नाही त्याला. त्या पैसा तोंडावर सांगा ना वाणी रसवती असती क्रिया लक्ष्मी दानवत किस सफल सजीता तोंड स्वच्छ ठेवलं म्हणजे कर्म नीतिमत्ता स्वच्छ झाली असं नाही. तोंडावर शिव्या द्या पण पाठीशी गोड बोला. नीतिमत्ता योग्य असली ना देवन पैसा कुठेच जात नाही. पण तोंडावर गोड बोललात ना जीवनही सफल होत नाही पांढरं काही जवळ राहत नाही. लय गडबड गडबड बोलायचा जाऊ नका लय तोंडावर गडबड द्या. काय ताई तुम्ही कीर्तन करता मला काय कळत नाही का तुम्हाला येडे खडे ठोक. पण आता होय होय म्हणायचं काय मला काय तुम्ही कीर्तन करता ताई तुमच्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या बाबाला तुमचंच कीर्तन असतं ताई. कीर्तन झालं की तोच शेजारच्याला म्हणतो हे कधीच ती बिग बॉस मध्ये गेलेली बाई तुम्हीच रे गोळी तुम्हीच बोलता खवते तुम्हीच बोलता. गुरी बायको गेली तुम्हीच म्हणता बरी दिली. काळी बायको केली तुम्हीच म्हणता बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का लोकांचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे. तुम्ही परमार्थ कुठे करता आवडे देवाशी तू ऐका प्रकार. अरे याचा विचारच करू नका रे. अरे कोरोनाच्या काळात लाट खपलाय महाराज कुठं भेटायचा आता काळी नाही गोरी नाही महाराज. कोरोनाच्या काळात काय चांगलं वाईट झालं मला माहित नाही पण एक गोष्ट लई चांगली झाली ते म्हणजे चांगलं काय झालं नक्क्या सुद्धा पुरी खपल्या चांगल्या त्या खपल्या यात काही वाजच नाही. चिचके एवढं नाक तिथे मुलाच्या गाडी भासत असत त्याला सकाळी कळलं हिला नाकच नाही रात्री मास्क मुळ कळलंच नाही. मजा आली मला शब्द नव्हता वारी नव्हती कलाकार लोकांनी तर दिसती लग्नच केले टेन्शनच घेतलं नाही. आता तुम्हाला एवढे आयटी दिसत नाही असे धोत्र वित्र आम्ही एवढे जॅकेट बिकेट घालून एवढे इस्त्रीचे कपडे युग आता दिसते. गेल्या 2 वर्षात दिसत काय वेळ बनेल याच्यावरून गोंधळचा मला सप्ताही नाही वारी नाही गोंधळ नाही वारी. आता इमानदारीनं सांगा लोक लय स्वार्थी का कीर्तन असलं की फोन करून करू लागला महाराज यावं तेवढं गायला तेवढं यावं कीर्तन 2 वर्ष कोण मिळलं का कोण म्हणलं का नाही महाराज. आता कीर्तन झालं की म्हणणार ताई मी तुमचा लई फोटा फॅन आहे 2 वर्ष तू गेलता कुठे ताई घरीच होती ना तू कुठे गेलता. ही इतकी अशी स्वार्थी लोक आहे इमानदारीनं सांगा बसलेल्या कार्यकर्त्या हो महाराजाला यूज तर फोन करता का जाऊस तर करता तुम्हाला तुमच्या खऱ्या मायबापाची शपथ खोटं जर बोलणार तर इमानदारीनं सांगा महाराजाला यूज तर फोन करता का जाऊस तर करतो. आणि कीर्तन झाल्यावर मला नका तिकडे घाटात बोलता नका महाराज. आणि इच्छित सुद्धा नाही द्यायला का हो. पण पुढच्या वर्षी नक्की फोन कर. ताई ताई गेल्या वर्षी तुम्ही आमच्या गावाला आले नव्हते का थोडं थोडं स्वार्थ कमी करले दादा म्हणजे याचा अर्थ तुम्ही मला फोन करून तरच द्या असं नाही महाराज. फक्त विनंती माझी एवढीच आहे जाणीव ठेवत तुम्ही गरज येतो पर्यंत जाणीव ठेवा. तुम्हाला काय वाटतं म्हणजे आम्ही समाजाच्या जीवावर येत असं नाही पांडुरंग खंबीर आहे समजा काही मेलो नाही आम्ही. सत्य बंद पडले वारे बंद पडले मग काही मेलो का रोटा 10-10 किलो न वाढलो मारा आपल्याला घालणं ते त्याला सुद्धा आले मेलो का तो आहे ना दादा घालून या बाजू राहिलो निश्चिंतीने विले संत विठो असे त्याच्यावर भार घालून निवांत होतो आम्ही. पण नीतिमत्तेचा प्रश्न आहे ना तेवढंच सांगायचं
बाकी काही नाही. विचार केला का जसं आपलं जीवन आहे ना की फार इतकं वेगळं जीवन आहे ना. मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा असं आपलं जीवन आहे त्याच्या हातात आहे म्हणून आम्हाला विचार करायचा आहे. कर्ण म्हणतात मला माहित आहे रे जागेवर आलं का तयार आला. कर्ण म्हणतात वारकाला मला माहित आहे दानाचे नियम की दान कधीच अपवित्रतेने किंवा अधर्मतेच्या हाताने करायचं नाही. मी आंघोळ केली नाही मान्य आहे मला आणि मी डाव्या हाताने वाटी दिली हेही मान्य आहे. तर एवढं सरळ मान्य आहे तर तुम्ही असं वागलात का. कर्ण तुकोबरायांच्या प्रश्नाचं उत्तर देतात. कर्ण सांगतात मी विचार केला डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर प्राण गेला असता तर मला वाईट वाटलं असतं मग आहे त्या हाताने वाटी दिली एवढाही आपला भरोसा. मग तुकोबराय विचार करतात कळलं हो ताई माहित नाही का कळलं पुढं सांगा. आता तरी पुढे हाची उपदेश अभंग तुकोबरायांचा आणि आमची तुकोबराय म्हणजे एक गौरवी विठ्ठल कुळीच दैवात विठ्ठल वीत गोत चेत बहिण म्हणतो चलता भ्राता एक एक विठाबाई माझे पंढरीचे. आमचं सर्वस्व पांडुरंग आहे त्यामुळे आम्हाला जर सांगितलं काय करा व्रत तर आम्हाला एकच असोच वारी पंढरीची. आमचा मल्हारी ही पंढरीत आमची आंबाबाई ही पंढरीत आमचं सगळं कोण आहे पांडुरंगच आहे. त्यामुळे आम्हाला मार्ग सुखाचा एकच दिसतो. नाचत जाऊ त्याच्या गावा सुख देईल सुखच पाहिजे तिकडेच जायचं खरंच मला सुख तिथे. बाकी अहो खरं सांगू का पहिली माणसं सुखी होती का तर पहिली माणसं पॉझिटिव्ह होती. पॉझिटिव्ह म्हणजे चांगला विचार करायची. पहिली गाणी ऐका बरं दिस जातील दिस येतील भूक सरळ सुख येईल दिस जातील दिस येतील भूक सरळ सुख येईल. त्यांचा भगवंतावर विश्वास होता काहीतरी वाईट संपणार आहे चांगलं होणार आहे. आई रे तिच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वागते आवाजात माया तुझी आजकालची गाणी ऐकली इतकी पॉझिटिव्हिटी देणारी गाणी आहेत महाराज आजकालची. काय महिना दिसते मला म्हणताना काय आग लागते का तुम्हाला इतके पॉझिटिव्ह माणसं म्हणत मला गाण्यांचा गाणी ऐका हो पण अर्थपूर्ण या गाण्याचा अर्थ तुम्ही मला सांगा. आग बाय आग बाय आग बाय पुढचं मला येतच नाही कस म्हणजे अर्थ काय असा. आता तर ती ट्रेंडिंग मिळालंय बदाम बदाम पचा बदाम तुला बदाम अर्थ सांगा रे बाबा वाईट आहे असं मी म्हणत नाही मला फक्त अर्थ सांगा एवढंच म्हणते मी चूक त्यांची नाही. आता आमचं माय लेकूर रडायला त्याच्या हातात काय हरिपाठ देतो का काय मायांना काय जात मोठ्या बोला काय जात अजून अजून मोबाईल मागते आम्ही म्हणून सांगता काय मोबाईल देतात ते तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचा का काय बसेल लोकेट हिअर. एखादा इंग्लिश मिडियमचा असला तर आईला वाटतं आमच्या पोरगा इंग्लिश मिडियम मध्ये शिकला पाहिजे. एक पोरगा इंग्लिश मिडियम मध्ये आगेच करून कोणी एवढं कन्फ्युज झालं त्याच्या घरी मी गेले म्हटलं पप्पा काय करतात म्हणलं स्वयंपाक करतात म्हणलं मम्मी काय करते म्हणा दाढी करते आता कोणाला दिवस सांगता पुन्हा मला कळलं ती पप्पाला मम्मी मम्मीला पप्पा म्हणायचा कन्फ्युज इंग्लिश इंग्लिश करत जाऊ नका नाही तुम्हाला आलं पाहिजे अर्थात बाद नाही त्याच्यात संस्कृती पण टिकली पाहिजे. आता काही दिवसांना असं होईल की इंग्लिश मिडियमची बाई वर्गामध्ये फळ्यावर एक चित्र काढेल आणि त्या चित्राकडे बोट करून पुढच्या लेकरांना सांगेल लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द बुआ याला बुवा म्हणतात. तो असा असतो कंबर बांधलेला फेटा बांधलेला कारण डायनासोर सारखा नामशीष प्राणी व्हायचा बुवा महाराज सारखा. पण शिकला सगळंच असतो त्यात सुशिक्षित असले पाहिजे पण त्याबरोबर सुसंस्कृतही असले पाहिजे. वाईट पोरं नाही ही पोरं आहे ना करोडो रुपयाचं बंगले बांधणार किती रुपयाचं नॉट अ जोक किती रुपयाचं करोडो ही पोरं करोडो रुपयाची बंगले बांधणार पण यात तुम्हाला ठेवणार नाही. आता जी इथे हे बंगले बांधतील नाही बांधतील पण जिथं असतील तिथं यांचे मायबाप असतील याची खात्री मी तुम्हाला देते. काही काही माणसं म्हणतात चंद्र सूर्य तोपर्यंत गाता ज्ञानेश्वरी. चंद्र सूर्य तोपर्यंत गाता ज्ञानेश्वरी नाहीये दादा गाता ज्ञानेश्वरी येतोपर्यंत चंद्र सूर्य हे लक्षात ठेवा. हे संपलं तर तेही राहणार नाही जिवंतपणा फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि तो टिकवायचा असेल तर संप्रदाय टिकला पाहिजे. ट्रान्सपरंट आहे पारदर्शक आहे संतांनी परमार्थ नीट नेटका शिकवलाय तुम्ही आम्ही अर्थ वेगळा करणार जागेवर या पोरांनो चला ताड बसा
माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. मी काय सांगतेय? सॉरी, तुम्ही काय ऐकताय? मोठ्याने काय ऐकताय? मोठ्याने काय ऐकताय? नशीब कीर्तन तरी म्हणणार, डांबऱ्याचा खेळ तरी म्हणणार नाही. तुम्हाला ते पोरगी कीर्तन करते महाराज हुशार. परत पटपट उत्तर द्या. या दोन महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं आहे, पिक्चरचं नाव हे जरा नवीन झालं, जरा जुनं सांगा पोरांनो. गेल्या 4 वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाड गाणं होत, सायलेंट म्हणजे हिरोचं नाव, हिरोईनचं नाव, आपली जनता शेजारचे तर आणि श्रावण स्वामीचा प्रसाद आहे आमच्या भागात. हाय गोड आहे प्रसाद पण पटपट उत्तर आहे. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं, म्हणते त्याच्या शांत गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव आला? जरा भक्ती सतू माझ्याकडे मला माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर, तिला आपल्या बापाच्या गाडीचा हक्क फिटू द्या. फिटले की बरोबर तो त्याला साधा हक्क फेडाय. किती गोड आहेत रे दादा. परत शेवटचा प्रश्न, ज्ञानोपरायणच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? महाराज ही लेकरं उडी घेऊन आमदार ठोकाय पाहिजे. त्यांना बाबळा माहितीये, आमदार माहितीये, पण ज्ञानोपरायण चूक त्यांची नाही. छत्रपती कोणी जन्माला आले यात वाद नाही माझ्या बाबा. कुस तेवढी पाहून होती.